धन्यवाद. नमस्कार, माझं नाव धैर्यशील सावंत. मी एक कॅन्सर तज्ज्ञ आहे आणि सर्वप्रथम दादर ते त्याच्या टीमला ज्यांनी मला इकडे ह्या दुसऱ्या प्रोग्रामला मला बोलवलं, आमंत्रित केलं, त्याच्यासाठी मी खूप त्यांचे आभारी आहे. कारण ह्या निमित्ताने मला एक माझा आवडता म्हणजे मला सांगण्याला आवडता असा जो विषय आहे कर्करोग, ह्याच्यावरती मी थोडंसं बोलणार आहे. हे ज्ञानासाठी आहे, लोकांनी ह्या रोगाबद्दल खूप चुकीच्या समजुती आहे लोकांच्या मनांमध्ये, त्या जरा थोडं कमी करण्याचा प्रयत्न. नेक्स्ट. तर कर्करोग हा आता आपण जो पहिल्यांदा लोक म्हणायचे की कर्करोग झालं म्हणजे कॅन्सर झालं म्हणजे कॅन्सर, हे आता सध्या हा विचार आता लोकांनी मनातून सोडावा. कारण या रोगावरती आता एक तर उपचार चांगले झालेले आहेत, लोक आधीच्या टप्प्यात येतात, खूपशी लोक क्युअर होतात आणि त्याच्यामुळे ह्या रोगाबद्दल माहिती आणि ह्या रोग कसा टाळायचा, कसा टाळू शकतो, काय करून आपण लवकर ट्रीटमेंट घेऊ शकतो, ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती. नेक्स्ट. बेसिकली कर्करोग म्हणजे काय? कर्करोग म्हणजे साध्या शब्दात सांगण्याचं म्हणजे सर्वसाधारण पेशींचं अनियमित वाढ. नॉर्मली प्रत्येक पेशी जन्म घेते आणि थोड्या वेळाने त्याचं वेळाने दिवसांनी त्याचं मरण होतं. जेव्हा हे जो सर्कल जे आहे हे जेव्हा तुटतं आणि पेशी अनियमित वाढ होते, जसं हे आपण बघतो म्युटेशन्स होतात त्याच्यामध्ये, तेव्हा आपण त्याला कर्करोग म्हणतो. ते वेगवेगळ्या ठिकाणी होतात, त्याच्या वेगवेगळ्या जागेचा तो कर्करोग असतो. नेक्स्ट. बेसिकली त्याचा खासियत काय? बेसिकली ह्या पेशींचं खासियत काय? बेसिक त्यांचं म्हणणं असं की ह्या पेशी मरत नाहीत, का सारख्या त्या मल्टिप्लाय होत असतात, एकाचे दोन, दोनाचे चार, चाराचे आठ होत असतात, स्वतःवरून काम करतात. ह्याचं जर लाईट बंद होईल का? आय थिंक ओके, थँक्यू. आणि दुसऱ्याचं काही ऐकत नाही, हे आपण फार खूप वेळा ऐकतो ह्या अशा गोष्टी. पण बेसिकली हा यांचे सिग्नल जे असतात ते इंडिपेंडंट होतात आणि बाकीच्या पेशी जशा मरतात किंवा जसं बाकीच्या अवयवांबरोबर काम करतात तसं हे काम करत नाहीत, म्हणून आपण ह्यांना कॅन्सरच्या पेशी म्हणतो. सो बेसिकली हे सगळ्या वाढतात, त्या तिकडे स्प्रेड होतात. नेक्स्ट. त्यांचं स्वतःचं रक्तवाहिनी निर्माण करतात, हे बेसिक. ह्या रक्तवाहिनी त्याच्या नवीन निर्माण होतात, त्या कॅन्सरच्या एक जो काय ज्या अवयवामध्ये हा रोग झालेला असतो तिकडे नवीन रक्तवाहिनी येतात आणि हा पसरतात, म्हणजे डिस्टन्स स्प्रेड होतो, म्हणून ह्याला आपण कॅन्सर म्हणतो. नेक्स्ट. खूप वेळा लोक मला विचारतात की गाठ ही प्रत्येक गाठ कॅन्सरची असते का? प्रत्येक गाठ कॅन्सरची नसते, काही काही गाठी साध्या असतात आणि त्या साध्या गाठींचं वैशिष्ट्य असं की त्या पसरत नाहीत. म्हणजे फायब्रो एडिनोमा स्तनामध्ये होणारा रोग किंवा फायब्रॉइड हा युट्रसमध्ये होणारा जो रोग आहे, हा ह्या साध्या गाठी असतात, हा जर बदलल्या तर त्या कॅन्सरच्या गाठी होतात. प्रत्येक फायब्रॉइड किंवा फायब्रॉइडनोमा कॅन्सरमध्ये बदलत नाही, म्हणून ह्या साध्या गाठी ह्या वेगळ्या असतात ज्या पसरत नाहीत. ही जी पसरणारी गाठ असेल त्याला आपण कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो, पण बाकीची असेल त्याला फायब्रॉइडनोमा म्हणतो. नेक्स्ट. कॅन्सर कशामुळे होतो? अनेक कारणं आहेत. अजून सगळ्या कारणांचा, सगळ्या कॅन्सरचा सगळा शोध झालेला नाहीये. आपल्याकडे थोडंसं जे आयडिया आहे ते आपण ज्या कारणांमुळे जास्ती कॅन्सर होण्याची शक्यता असते ते आपण बघूया. एक तर लाईफस्टाईल चेंज, म्हणजे आपलं नेहमीचं आपण लाईफस्टाईल जे आपण बदलली आहे. आधी कॅन्सर मुंबईमध्ये किंवा इंडियामध्ये खूप कमी होता, आता आपण आपली लाईफस्टाईल बदलल्यामुळे हे इन्सिडन्सेस किंवा ह्याचं प्रमाण थोडंसं जास्ती वाढलं आहे. व्हायरल इन्फेक्शन, म्हणजे थोडे व्हायरसेस जे आहेत बियाणू, त्याच्यामुळे हा कॅन्सर होऊ शकतो. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, प्रदूषण, हे लंग कॅन्सरला खूप वेळा त्याचं कारण असं सांगितलं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सवय. ह्या सवय का? कारण हे ह्या सवयी जर नसतील तर हा कॅन्सर होणार नाही. सवयांमुळे खूपसे कॅन्सर होतात आणि ते जर आपण बदलले तर नक्कीच हा कॅन्सर होण्याचे प्रमाण कमी होऊ शकतं. क्रॉनिक इन्फेक्शन किंवा इंजुरी, म्हणजे जिकडे एक जखम झालेली असेल ती सारखी सारखी जखम होत राहते,
त्या जखमेवरती जर आपण काही बरोबर इलाज केला नाही तर त्याच्यामध्ये कॅन्सर होऊ शकतो. ह्याला सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे भारतामध्ये होणारा आणि बाकीकडे न होणारा कॅन्सर म्हणजे धोती किंवा सारी कॅन्सर. म्हणजे काष्टा बांधतात तेव्हा तो काष्टाला जो जखम होते ती सारखी सारखी जखम होत राहिली तर तिकडे कॅन्सर होण्याची शक्यता चांगली जास्ती असते. काय काय कॅन्सर अणुवंशिक असतात, स्पर्श नावाचा मुळी जर बघितला असेल तर तो रेटानोब्लास्टोमावरती होता, तो अणुवंशिक कॅन्सरमध्ये मानला जातो. आहार, आहार आपला आधीचं जे आहार जे होतं ते माझं नाही, आधीचं जे होतं ते फार सिम्पल होतं. आता जे आहे ते आपण जे म्हणतो ते कॉम्प्लेक्स फूडस्टफ्स आहेत आणि त्याच्यामुळे डाएट मध्ये हॉर्मोन्ससुद्धा किंवा जेनेटिकली मॉडिफाईड फूड्स आपले यायला लागले, त्याच्यामुळे इन्सिडन्स थोडासा जास्ती आहे. ऑक्युपेशनल व्यवसाय म्हणजे काय काय ठिकाणी जे डाईजमध्ये काम करणारे जे लोक असतात त्यांना ब्लॅडर कॅन्सर म्हणजे युरिनरी ब्लॅडरचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्ती असते, किंवा मिल्समध्ये लोक काम जे करत होती त्यांना लंग कॅन्सर होण्याची शक्यता थोडी जास्ती असते, किंवा ॲसबेस्टॉसचा कॅन्सरमुळे कॅन्सर. आणि सर्वात महत्त्व तंबाखू. म्हणजे हा जो तुम्ही ग्राफ पाहिला तर टबॅको अकाउंट्स 30% कॅन्सर नुसते फक्त टबॅकोन होतात, विविध प्रकारे तुम्ही वरपासून खालपर्यंत सगळे नाही म्हणलं तर सगळे कॅन्सर त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी तंबाखूचा कुठेतरी हात बोट लागलेलं असतं. नेक्स्ट, त्याच्याबरोबर इंटरनल फॅक्टर्स म्हणजे हॉर्मोन्स, हॉर्मोन्स बदलल्याने सुद्धा काय काय वेळेस कॅन्सर होतं. म्हणून खूप वेळा आम्ही ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटना किंवा आम्ही सांगतो की तुम्ही एक्सटर्नल हॉर्मोन्स बाहेरून हॉर्मोन्स घेऊ नका. बॉडीचे जे हॉर्मोन्स आहेत ते एका पर्टिक्युलर लेवलला सेट झालेले असतात, एक्सटर्नल हॉर्मोन्स घेण्याने खूप वेळा कॅन्सर होण्याची शक्यता जास्ती असते. प्रतिकारशक्ती, प्रतिकारशक्तीमध्ये आपण आता म्हणतो की स्ट्रेस प्रतिकारशक्ती हा प्रत्येक रोगासाठी एक कारण बनतं आणि तसंच कॅन्सरमध्ये सुद्धा आहे की थोड्याफार प्रतिकारशक्ती कमी झाली किंवा स्ट्रेस वाढले त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी कमी होऊन जातात आणि ह्या ज्या बेसिक बॉडीमध्ये जर मेकॅनिझम जर फॉल्टी असेल तर त्या ह्याच्यामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता थोडी जास्ती असते. नेक्स्ट, ही स्लाइड फार महत्वाची आहे कारण हा जर ग्राफ पाहिला तुम्ही तर इकडे जर कॅन्सर डिटेक्ट झालाय 10^9 तर माणूस मरण पावतो ह्या 10^12. बेसिकली आपल्याला ह्या फेजमध्ये लोकांना कॅन्सरचं निदान किंवा त्याची तपासणी केली पाहिजे तर आपल्याला सक्सेस रेट चांगली होतील. हा ग्राफ इकडे वरपर्यंत जाणार नाही, हा ग्राफ इथला इथे थांबून जातो. नेक्स्ट, कॉमन कॅन्सर्स, नेहमीचे आपण बघणारे कॅन्सर कुठचे? तोंडाचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर, अन्ननळिकेचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, ब्लड कॅन्सर जे आहेत ते, थायरॉइड, स्तनाचा कॅन्सर, स्त्रीबीजाचा कॅन्सर, यकृत, जठर आणि चामडीचे कॅन्सर. चामडीचे कॅन्सर इंडियामध्ये अजून तेवढे आलेले नाही आहेत पण मेलानोमा म्हणून जो कॅन्सर आहे तो आपल्याकडे जास्ती दिसतो. नेक्स्ट, तपासणी काय असतात? तपासणी बेसिकली आपल्यामध्ये फार सोपे म्हणजे फिजिशियन एक्झामिनेशन. हे का मी सर्व पहिल्यांदा सांगतोय कारण जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर पहिल्यांदा घरी न दाखवता डॉक्टरांना दाखवणं हे फार महत्त्वाचं आहे कारण त्यांना बघून दे की ह्याच्यामध्ये चूक आहे का, काय प्रॉब्लेम आहे का, काय नाही आहे. लोकांना जे आपण म्हणतो की वॉर्निंग साईन जे आहेत कॅन्सरचे ते जर बरोबर पाळले, ते जर लक्षात आले लोकांना तर खूपसे ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स कमी होऊन जातील. छातीचा एक्सरे जिकडे लंग कॅन्सर आपण सापडू शकतो, सोनोग्राफी, पोटाचा कॅन्सर, जठराचा कॅन्सर, युट्रसचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, या सर्व कॅन्सरना आपण सोनोग्राफीने डिटेक्ट करू शकतो. नेक्स्ट, किंवा सीटी स्कॅन, पुन्हा लंगचा कॅन्सर आहे, MRI म्हणजे मणक्यामध्ये कॅन्सर जर पसरला असेल तो आपण डिटेक्ट करू शकतो आणि मॅमोग्राफी हा फक्त स्तनाच्या कॅन्सरला, हे आपण डिटेक्शन एक फार सोपं आणि चांगला डायग्नॉस्टिक निदानाचं हे आहे. नेक्स्ट, हल्ली नवीन पेट स्कॅन म्हणून आलेला आहे, तर पेट स्कॅनचं बेसिकली आहे नवीन प्रकारचं स्कॅन आहे जिकडे कॅन्सर शरीरामध्ये कुठेही असेल तर तो आपण शोधतो. पण जर तुम्ही मला सांगितलं की माझा एक पेट स्कॅन करून मला कॅन्सर आहे की नाही बघून दे, असं होत नाही. कॅन्सर जर झाला असेल एका ठिकाणी तर कुठे दुसरीकडे आहे की नाही तो शोधायला हा पेट स्कॅन वापरला जातो. नेक्स्ट, आपण खूप वेळा लोक विचारतात की बायोप्सी म्हणजे काय? बायोप्सी म्हणजे आपण छोटा एक तुकडा घेतो किंवा सुईच्या तपासाने स्तनाच्या कॅन्सरला किंवा खूप वेळा FNAC म्हणून एक टेस्ट असते जे फक्त थोड्या पेशी बाहेर काढतात आणि त्याचं टेस्टिंग करून आपल्याला त्याचं निदान करू शकतो. नेक्स्ट,
खूप ठिकाणी आपल्याला बाहेरून हे सगळं समजता येत नाही, पण जर आतल्या जर काही अवयवांमध्ये जर कॅन्सर झाला असेल तर एंडोस्कोपी म्हणजे गॅस्ट्रोस्कोपी जठराच्या कॅन्सरसाठी हे दिसते, कोलोनोस्कोपी मोठ्या जठराच्या कॅन्सरसाठी, आणि हल्ली नवीन कॅप्सूल एंडोस्कोपी आहे जी कॅप्सूल आपण सॉलो करतो ते सगळीकडे ठिकाणी कॅप्सूल जात असते आणि त्याचा पिक्चर येत असतो आणि फार सुरळीतरित्या हे आपल्याला कुठे डायग्नोसिस जर करायचं असेल तर हे करता येतं. नेक्स्ट, एवढं सगळं तपासणी झाल्यानंतर आपल्याकडे 3 ते 4 महत्वाच्या ट्रीटमेंट पद्धती आहेत. एक म्हणजे शस्त्रक्रिया, पहिल्यांदा कारण मी सर्जन आहे म्हणून सांगतो, नंतर किमोथेरपी म्हणजे इंजेक्शन ट्रीटमेंट, नंतर रेडिओथेरपी म्हणजे विकिरण. ह्याच्याबरोबर बाकीच्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे पेशंटला नॉर्मल लेवलला आणण्यासाठी ज्या ज्या काय गोष्टी कराव्या लागतात त्या सुद्धा आपण ट्रीटमेंट ह्याच्यामध्ये पद्धतीमध्ये मांडल्या जातात. नेक्स्ट, रेडिओथेरपीमध्ये 2 प्रकारचे असतात, एक्सटर्नल बीम म्हणजे बाहेरची रेडिओथेरपी आणि इंटरनल बीम म्हणजे आतून देणारी रेडिओथेरपी. नेक्स्ट, आता आपण बोलूया सर्वात कॉमन म्हणजे तोंडाचा कॅन्सर. भारतामध्ये पुरुषांमध्ये 40 ते 50% होणारा कॅन्सर हा तोंडाचा कॅन्सर आहे. फोटोग्राफ्स थोडेसे घाबरण्यासारखे आहेत मुद्दा म्हणून, कारण लोकांना कळावं की हा हे गांभीर्याने बघितलं पाहिजे. हा तोंडाचा कॅन्सर, हा लोक इकडे आपल्या खूप वेळा तोंडामध्ये तंबाखू ठेवून जातात त्यांना हा इकडे कॅन्सर होऊ शकतो किंवा हा जिभेचा कॅन्सर होऊ शकतो. नेक्स्ट, हा का होतो? गुटखा, पान, तंबाखू, खैनी. आपल्याकडे खूप लोक सिगरेट न घेता गुटखा किंवा पान किंवा तंबाखूचं सेवन जास्ती करतात आणि त्याच्यामुळे हा कॅन्सर होण्याचे, तोंडाचा कॅन्सर कुठेही होण्याची शक्यता जास्ती असते. नेक्स्ट, ते कसं कळतं, कसं कळावं की हा आपल्याला कॅन्सर असू शकतो? बसलेला आवाज, लाल डाग किंवा सफेद डाग जिभेवरती किंवा तोंडावरती. जे डाग जर आपण त्याची काळजी घेतली नाही तर हा कॅन्सरमध्ये बदलू शकतो. तोंडामधून किंवा नाकातून रक्तस्राव होणं किंवा नाक कंटिन्युअसली ब्लॉक राहणं, हे जर काही प्रॉब्लेम असेल तर नक्की डॉक्टरांना ते दाखवून घ्यावं. नेक्स्ट, नेक्स्ट, आय थिंक यू ओके ओके बरं सॉरी. नंतर फुफ्फुसाचा कॅन्सर, अगेन जास्ती करून टबॅकोमुळे, तंबाखू, सिगरेट आणि बीडीमुळे होतो. आणि लोकांचा गैरसमज असतो की नाही आपण फिल्टर बीडी किंवा फिल्टर टब सिगरेट घेतल्याने कमी होतो, असं काही नाही, तेवढंच प्रमाण आहे. आणि मेंथोलेटेड घेतलं तर अजून जास्ती प्रमाण आहे, कारण मेंथोलेटेडमुळे तोंडाचे जे आतली जी लायनिंग असते जे ती थोडीशी गार होते आणि त्याच्यामध्ये जो टबॅको किंवा जे वाईट पदार्थ आहेत ते लवकर ॲब्झॉर्ब होतात आणि डॅमेज करतात. नेक्स्ट, सांगितलं तसं रेडिएशन एक्सपोजर, स्मोकिंग, ॲस्बेस्टॉस ज्या फॅक्टरीजमध्ये लोक काम करत होते त्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचे जास्ती चान्स होतात. आणि हे फार महत्त्वाचं, पॅसिव स्मोकिंगमुळे 33% इन्क्रीज रिस्क आहे. जर तुमचा पार्टनर किंवा तुमचा मित्र मैत्रीण कोणीही जर स्मोकिंग करत असेल तर तुम्हाला तो कॅन्सर होण्याची शक्यता सुद्धा आहे. असं नाही की तो करून त्याला होते आपल्याला काय घेणं देणं नाही, असं नाही आहे. इट इज एक्स्ट्रीमली डेंजरस. नेक्स्ट, टबॅको इज द लिडिंग कॉज आणि 90%पेक्षा जास्ती कॅन्सर स्मोकिंग रिलेटेड आहेत. आणि असं नाही की आम्ही 4 वर्षापूर्वी स्मोकिंग सोडलं आहे पण आता काय झालं, पण असं नाही. तो जो पिरियड जो होता, तो जो डॅमेज जो झालेला आहे तो त्यावेळेसपासून आहे. सिगरेट फुंकताना एक लक्षात येतं, तोंडामध्ये जे टेम्परेचर होते ना सिगरेट जेव्हा तुम्ही ओढतात तर 300 डिग्री टेम्परेचर असतं, मी किती डॅमेज होतो आतमध्ये हे फक्त लक्षात घ्या. नेक्स्ट, अन्ननळिकेचा कॅन्सर, त्याच्याला बेसिकली ट्रीटमेंट जी आहे ही शस्त्रक्रिया आहे, पण शस्त्रक्रिया जर करता आली नाही तर त्यांना विकिरण किंवा रेडिओथेरपी किंवा किमोथेरपी दिली जाते. आणि हे आपल्याकडे आत्ता थोडं जास्ती दिसायला लागलेलं, पण आंध्र किंवा ओरिसामध्ये जिकडे एकदम तिखट जेवण किंवा पिकल्ड जे आपण लोणची केलेली भाज्या किंवा ड्राईड सुकवलेले भाज्या किंवा मांस जे असतं तर त्याच्यामुळे हा इन्सिडन्स थोडं जास्ती आहे. हा कसा सापडला जातो? लोकांना उलट्या किंवा रक्ताच्या उलट्या किंवा अन्न खाताना काहीतरी अडकते असं वाटतं तर नक्की त्यांनी तपास करून घ्यावे. नेक्स्ट,
जठराचा कॅन्सर ला पुन्हा तेच आहे. नेक्स्ट, माणसांमध्ये जास्ती होतो स्मोकिंगमुळे, जास्ती होतो स्मोकिंग आणि अल्कोहोलमुळे अजून जास्ती होतो. आणि पुन्हा पिकल्ड लोणचं केलेलं किंवा एकदम सॉल्टी मिठाचे पदार्थ जर सारखं त्याचं सेवन असेल, ते आपल्याकडे थोडं नाही आहे पण काश्मीर, भूटान, नेपाळ जिकडे फ्रेश व्हेजिटेबल्स आपल्याकडे मिळत नाहीत त्या लोकांना तिकडे जास्ती प्रमाण थोडं जास्ती आहे. नेक्स्ट, मोठ्या आतड्याचा कॅन्सर हा भारतामध्ये आधी एवढा दिसत नव्हता, आता खूप दिसतो. त्याची लक्षणं काय आहेत की संडासा वाटे, रक्तस्राव, संडासामध्ये रक्तस्राव किंवा त्याच्याबरोबर स्ट्रीकिंग, थोडंसं रक्ताचं थोडे डाग लागणं, पाईल्स, ज्या पाईल्सची ट्रीटमेंट बरोबर झालेली नसेल तर हे नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्याला वेग स्कोपीज आहेत, कोलोनोस्कोपी जसं मगाशी सांगितलं तसं त्यांनी आतला कॅन्सर कम्प्लीट बघू शकतो, काय प्रॉब्लेम असेल तर त्याचं निदान आणि ट्रीटमेंट होऊ शकते. नेक्स्ट नेक्स्ट, वेगवेगळे स्टेजेस जे आहेत आणि जिकडे जिकडे गरज असेल तिकडे हा मोठा आतडा कापला जातो. आपल्याकडे मोठा आतडा भरपूर आहे आणि त्याचा वापर आपण त्याचा करू शकतो. नेक्स्ट, एक काय आलं बाबा, घाबरलास तू? बर, नेक्स्ट नेक्स्ट, ओके. रेक्टमचा कॅन्सर अगेन खूप आता दिसायला लागलेला आहे. मोठ्या त्याचा अगदी शेवटचा भाग, कडक व पातळ शौचाला, ऑल्टरनेट कॉन्स्टिपेशन अँड डायरिया. हे खूप लोकांना वाटतं की नाही आपण औषध घेतो म्हणून कॉन्स्टिपेशन डायरिया ऑल्टरनेट होत राहतं, पण काय काय वेळेस मोठ्या ह्या मोठ्या आतड्याचा कॅन्सरचं लक्षण आहे. शौचाला रक्तस्राव, थोडंसं ब्लोटिंग, गॅस वाटणं, नंतर मग थोडंसं संडास होऊन जाणं. आणि पाईल्स, खूप वेळा पाईल्स त्या ट्रीटमेंटमुळे लोकांना वाटतं की ठीक आहे पाईल्समुळे आपलं रक्तस्राव होतं म्हणून मेन जो ट्रीटमेंट जी आहे ती पाठीमागेच राहते, असं आम्ही खूप वेळा केसेस महिन्यातून एक ते दोन आम्ही बघू शकतो. नेक्स्ट, स्त्रियांमधले कॅन्सर. स्त्रियांमध्ये आज भारतामध्ये स्तनाचा कॅन्सर आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हे फार दोन कॉमन आहेत. नेक्स्ट, महत्वाची गोष्ट, सगळ्या गाठी कॅन्सरच्या नसतात, खूपशा गाठी साध्या असतात जसं पहिल्यांदा सांगितलं. लहान वयामध्ये खूपशा गाठी बिनाईन असतात, साध्या असतात, पण नवीन गाठ 40 नंतर नवीन गाठ स्तनामध्ये येणं म्हणजे हे डेंजरस आहे, हे नक्कीच डॉक्टरना दाखवलं पाहिजे. नेक्स्ट, काय बघायचं, नवीन कुठची गाठ, स्तनामध्ये काहीतरी थिकनिंग म्हणजे चामडीला काहीतरी जाडेपणा येणं, निप्पलमधून डिस्चार्ज येणं, रक्तस्राव किंवा पाण्याचा डिस्चार्ज, निप्पलमध्ये चेंजेस, ब्रेस्टच्या साईजमध्ये, स्तनाच्या साईजमध्ये चेंज, किंवा एक ब्रेस्ट दुसऱ्या ब्रेस्टपेक्षा थोडीशी खाली आलेली असं दिसेल तर कदाचित कॅन्सर असण्याची शक्यता बाळगली जाते. आणि हा कॅन्सर हा दुधाच्या गाठींमध्ये कॅन्सर होतो आणि तो कॅन्सर वेगवेगळ्या ठिकाणी तो दिसतो आपल्याला वेगवेगळ्या तऱ्हेने. नेक्स्ट, याचे रिस्क फॅक्टर्स काय आहेत. आधी ब्रेस्ट कॅन्सर इंडियामध्ये फारच कमी होता, का, कारण आपल्याकडे आपल्या आजींकडे वगैरे आजींच्या वेळेस वगैरे 14 पाळी यायची, 15 लग्न, पहिलं मूल 16 व्हायचं. आता तसं नाही, आता पाळी यायलाच वेळ 10 ते 11 पासून पाळी चालू होते, लग्न 27-28 मुलं त्याच्यानंतर. म्हणून ओल्डर एज इन पेशंट अर्ली मेनार्की, पाळी लवकर येणं आणि लेट मेनोपॉज, पाळी उशिरा जाणं, जेवढे सायकल जास्ती आहेत तेवढे रिस्क फॅक्टर थोडा जास्ती होतो. ओल्डर एज ॲट फर्स्ट बर्थ ऑर नेवर हॅव्हिंग गिव्हन, म्हणजे ज्या स्त्रीला मूल उशिरा झालं किंवा न झालं असेल त्यांना सुद्धा पुन्हा ते सायकल जास्ती वेळा झालेले असेल त्यांना रिस्क जास्ती असतं. आणि ब्रेस्ट बिनाईन ब्रेस्ट म्हणजे साध्या गाठी आधी असण्याची शक्यता जर असेल तर त्या पेशंटना जास्ती काळजी घेऊन तपासणी केली पाहिजे. नेक्स्ट, आई किंवा बहिणीला ब्रेस्ट कॅन्सर असणं हा रिस्क त्या स्त्रीमध्ये नक्कीच वाढतो. रेडिओथेरपी आधी कुठच्याही दुसऱ्या कारणासाठी दिली असेल त्यांनी सुद्धा वाढतो. नेक्स्ट, इस्ट्रोजन
पाळी वाढवण्याच्या ज्या गोळ्या असतात किंवा हॉर्मोन रिप्रेसमेंट थेरपी त्यांनी सुद्धा कॅन्सर होण्याची शक्यता जास्ती असते. याच्यावरती खूप चर्चा झालेली आहे म्हणून त्याच्यामध्ये त्याच्यावर जात नाही, पण नक्की आजच्या दिवसाला तरी HRT हॉर्मोनल ट्रीटमेंट ह्याला ह्यानी रिस्क वाढते. आणि थोडंसं संसर्ग अनुवंशिकता आहे त्याच्यामध्ये, दोन जीन्स आहेत त्यांनी, त्या जीन्स जर असतील तर ब्रेस्ट आणि स्त्रीबीजाचा कॅन्सर होण्याचे चान्सेस थोडे जास्त आहेत. नेक्स्ट, लाईफस्टाईल चेंजेस, स्थूलपणा, अल्कोहोल ह्यानी वाढतं का? कारण ह्यांच्यामध्ये हॉर्मोन्स म्हणजे इस्ट्रोजनचं लेवल वाढते, त्याच्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क वाढते. ब्रेस्ट फीडिंगनी रिस्क कमी होते, फिजिकल ॲक्टिव्हिटी योगामुळे रिस्क कमी होते, म्हणून ह्या सर्व गोष्टी केल्याने जी काही रिस्क असेल त्याच्या त्या पातळीवरून थोडी अशा आपण कमी करू शकतो. नेक्स्ट, काय काय तपासणी करू शकतात? सर्वात कॉमन म्हणजे मॅमोग्रॅम, जिकडे हा कॅन्सर डिटेक्ट होऊ शकतो. नेक्स्ट, ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन प्रत्येक स्त्रीनी केलं पाहिजे. हे फार सोपं आहे, दर महिन्याने करावं. स्वतःचं स्तन आरशामध्ये बघायचं, जसे मी पहिल्यांदा सांगितले तसे सगळे जे काय लक्षणं जे आहेत त्या बघायचे. नेक्स्ट, हात वरती करून बघणार, कारण त्याच्यामध्ये जर काही गाठी वगैरे असेल तर लगेच ते दिसतात, त्या खेचल्या जातात गाठी. नेक्स्ट, स्तनाच्या कॅन्सरच्या गाठी दुखत नाहीत. दुखणारी गाठ असेल ती कॅन्सरची नाही, दुखणारी नसेल तर ती नक्की कॅन्सर असेल असं नाही, पण त्याच्यामध्ये शक्यता खूप जास्ती आहे. नेक्स्ट, आणि प्रत्येक वेळेस एक्झामिनेशन करताना नॉर्मली पाळी झाल्यानंतर एक पर्टिक्युलर दिवस ठरवायचा, त्याच वेळेस करायचं, कारण ड्रेसमध्ये खूप वेळा चेंजेस होत राहतात, दर महिन्याला दर दिवसाला थोडे चेंजेस होत राहतात, तर तुम्हाला जर बरोबर कळायचं असेल तर ते त्यावेळेस कळू शकतं. नेक्स्ट, डॉक्टरांना प्रत्येक स्त्रीनी स्वतःचं स्तन दाखवणं गरजेचं आहे, एस्पेशली 35-30-35 नंतर. नेक्स्ट, आणि मॅमोग्राफी, जसं तुम्हाला सांगितलं मॅमोग्राफी छोटे लंब सुद्धा डिटेक्ट करू शकतो. नेक्स्ट, नेक्स्ट, तर हा एक नॉर्मल शेड्यूल मी लोकांना सांगतो. ब्रेस्ट सेल्फ स्वतःचं स्तनाचं एक्झामिनेशन दर महिन्याला, डॉक्टरांकडून एक्झामिनेशन दरवर्षी, आणि मॅमोग्राफी 35 नंतर एकदा, नॉर्मल असेल तर दर 2 वर्षाला, ॲबनॉर्मल असेल किंवा आपल्या फॅमिलीमध्ये कोणाला ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल तर दरवर्षी. नेक्स्ट, हे का महत्वाचं आहे? जी स्त्री आपलं स्तन दर महिन्याला तपासते ती स्त्री एवढा वाटाणा एवढा गाठ सुद्धा डिटेक्ट करू शकते, पण जी स्त्री जर स्वतःच स्तन तपासत नाही तर एवढे गाठ होईपर्यंत सुद्धा तिला कळणार नाही. आणि हा ऑब्व्हियसली स्टेज 3रा का 4था टप्पा होतो, इकडे ट्रीटमेंट आणि त्याचे क्युअर रेट्स फार कमी होतात. आपण ह्या लेवलला जर बघितलं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा जास्ती होईल. नेक्स्ट, त्याची बायोप्सी घेतली जाते, तसं आम्ही तुला सांगितलं, तसं काढून किंवा सुईचा तपास आणि ट्रीटमेंट केली जाते. नेक्स्ट, आजच्या दिवसाला संपूर्ण स्तन जे आधी होतं तसं काढायची हल्ली गरज पडत नाही. छोट्या गाठी नुसतं थोडी सर्जरी, जरा ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी म्हणतात, ती केली जाते आणि ती दिसायला सुद्धा नॉर्मल, म्हणजे आता कसं व्यंगपणा दिसत नाही त्याच्यामध्ये, आणि ट्रीटमेंट सुद्धा त्याला पण रेडिओथेरपी घ्यायची गरज पडते. नेक्स्ट, त्याच्यानंतर ऑब्व्हियसली रेडिओथेरपी लोकल म्हणजे विकिरण किंवा किमोथेरपी किंवा हॉर्मोनल गोळ्या, हॉर्मोनच्या गोळ्या द्याव्या लागतात. नेक्स्ट, किमोथेरपी का द्यायची? कारण रोग जो आहे जर तो पसरला फुफ्फुसामध्ये किंवा हाडांमध्ये किंवा यकृतामध्ये, ते पसरणं बंद करण्यासाठी सिस्टमिक थेरपी, शरीरावर सगळीकडे जाणारी जी थेरपी असते त्याला आपण किमोथेरपी म्हणतो, ती घेतली पाहिजे. नेक्स्ट, नेक्स्ट, हे का आपण म्हणतो? पहिल्या टप्प्यातला रोग 80-90% बायकांना पुन्हा रोग येणार नाही. चौथ्या टप्प्यातला रोग 18% बायकांना फक्त रोग येणार नाही, बाकीच्या बायकांना पुन्हा रोग येण्याची शक्यता नक्की 100% असते. नेक्स्ट, ओव्हेरियन कॅन्सर, स्त्रीबीजाचा कॅन्सर हा बऱ्यापैकी घाबरण्यासारखा आहे, कारण
जोपर्यंत पोट वाढत नाही एवढं तोपर्यंत कळत नाही, आणि जोपर्यंत हा एवढा वाढलेला असतो तेव्हा तो रोग खूपच मोठा झालेला असतो, आणि त्याच्यामुळे डिटेक्शन हा फार उशिरा होतं. नेक्स्ट, गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर म्हणजे सर्विक्स कॅन्सर. बेसिकली यौनसंबंध जास्ती असेल तर एच पी व्ही व्हायरस जी आपण म्हणतो त्याच्यामुळे इन्फेक्शन कंटिन्यू झालं असेल तर स्मोकिंग आणि बर्थ कंट्रोल पिल्स म्हणजे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्समध्ये त्याचे रिस्क वाढते, आणि हा नॉर्मल सर्विक्सचा जो पार्ट असेल तो तो कॅन्सरमध्ये बदलू शकतो. नेक्स्ट, त्याचे निदान कसं करायचं, ज्या स्त्रीना सारखं सफेद पाणी किंवा रक्तस्त्राव योनिमार्गे होत असेल, प्रत्येक सफेद पाणी हे नुसतं इन्फेक्शनचं नसतं, ह्याला टेस्ट करून घेणं गरजेचं असतं. लघवी करताना त्रास किंवा पाळीच्या मध्ये पुन्हा ब्लिडिंग होणं किंवा कंटिन्युअस ब्लिडिंग चालू राहणं, ह्याच्यासाठी एक फार सोपी टेस्ट आहे, त्याला पॅप टेस्ट म्हणतात. त्याला फक्त इकडचं द्रव्य काढलं जातं आणि त्याच्यानंतर त्याचं टेस्टिंग केलं जातं. या टेस्टिंगमध्ये पॉझिटिव्ह आलं तर त्याची पुढची ट्रीटमेंट केली जाते, ज्याला सर्जरी आपण करतो किंवा विकिरणची ट्रीटमेंट. नेक्स्ट नेक्स्ट, मी जसं सांगितलं तसं स्किनचा कॅन्सर, त्वचेचा कॅन्सर आपल्याकडे कमी आहे कारण आपली चामडी त्याच्यामुळे तर बरी आहे कारण आपण एवढे गोरे नाही आहोत. पण तरी मेलानोमा हा जो कॅन्सर आहे हा भारतामध्ये आपण दिसतो, म्हणजे कुठचंही मास जे आहे जे सडनली वाढायला लागलं, इरेग्युलर झालं, त्याचं गोलपणा जाऊन वेडावाकडं व्हायला लागलं, तर त्याच्यामध्ये कॅन्सर येण्याची शक्यता जास्ती आहे, म्हणून नक्की लोकांना डॉक्टरांना दाखवून घेणं. नेक्स्ट, प्रोस्टेट कॅन्सर पुरुषांमध्ये आता जास्ती वाढतोय, आणि आधी वाटायचं की 70-80 वेळेस फक्त प्रोस्टेट कॅन्सर होतो, नाही, त्याच्या आधी सुरू होतो. लघवीतून रक्तस्त्राव, नंतर लघवी करताना त्रास होणं, एक लक्षात द्या प्रॉस्टेट कॅन्सर आणि बिनाइन एनलार्जमेंट ऑफ प्रॉस्टेट म्हणजे BPH ह्याच्यामध्ये फरक आहे. खूपचे सिम्पटम्स पण सिमिलर आहेत, सारखे आहेत, म्हणून डॉक्टरला दाखवून घेणं प्रत्येक वेळेस इसेन्शियल आहे. काय काय वेळेस पेशंट हाडातल्या दुखण्यामुळे येतात, त्यावेळेस तो कॅन्सर ऑलरेडी पसरलेला असतो, म्हणजे तो ऑलरेडी लेट झालेलं असतं. नेक्स्ट, इंडियामध्ये असणारे स्पेसिफिक इंडियन कॅन्सर म्हणजे एक म्हणजे सब म्युकस फायब्रोसिस, हा जो कॅन्सर आहे हा गुटख्या खाण्याने होतो. स्टॅटिस्टिक्स म्हणतात की जर तुम्ही सिगरेट फुंकली तर कॅन्सर होण्याची रिस्क 10-15 टाइम्स आहेत, गुण आहेत. सिगरेट आणि तंबाखू घेतलं तर 25, सिगरेट तंबाखू दारू 35, पण हे सगळं सोडलं आणि फक्त गुटखा घेतला तर 105% रिस्क इन्क्रीज होते. आणि ही रिस्क इन्क्रीज का होते, कारण सिगरेट हल्ली अजून सुद्धा आपल्या समोर म्हणजे मोठ्यांच्या समोर सिगरेट घेणार नाहीत किंवा कॉलेजमध्ये नाही किंवा ऑफिसमध्ये, पण गुटख्याचं पॅकेट खिशामध्ये असतं, दिवसभरात गुटखा चालू असतो, 15 वर्षापासून गुटखा चालू असतो, आणि तो आम्ही नॉर्मली हा कॅन्सर 20, 25, 22, 23 त्या वयामध्ये आम्ही हा कॅन्सर बघतो. हा SMF चेंज होऊन पुन्हा कॅन्सरमध्ये बदल होतो. तोंड उघडत नाही बरोबर, काही खाल्लं तर तिखट लागतं, सफेद बँड्स येतात, ह्याला आपण सबम्युकस फायब्रोसिस म्हणतो. दुसरं कांगरी कॅन्सर, म्हणजे काश्मीरमध्ये जे कांगरीचा वापर करतात त्याच्या त्यात धग जी येते त्याच्यामुळे हा कॅन्सर होण्याची शक्यता असते. आणि मग अशी सांगितलं तसं धोती और सॅरी कॅन्सर, ही एकदम टिपिकल आपल्याला आपल्याकडे कोकणामध्ये मला खूप वेळा खूपचे पेशंट असे दिसतात, त्यांनी सारखं जखम होऊन सफेद टप्पे होतात, नंतर त्याच्यामध्ये कॅन्सर होतो. आणि हा चुट्टा कॅन्सर हा आपल्याकडे एवढं नाही आहे, पण आंध्र आणि ओरिसामध्ये स्त्रिया लोकांना कळू नये म्हणून उलटं सिगरेट घेऊन फुंकतात आणि तो आतमध्ये कॅन्सर जास्ती होतो. नेक्स्ट, हे का सांगायचं, कारण खूपसे कॅन्सर त्यांचं आपण स्क्रीन करू शकतो, म्हणजे आपण टेस्टिंगला गेलं तर हे कॅन्सर आहेत की नाही. स्तनाचा कॅन्सर, मोठ्या आतड्याचा कॅन्सर, रेक्टमचा कॅन्सर, प्रॉस्टेट कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, चामडीचा कॅन्सर हा आपण शोधू शकतो तो पुढे वाढण्याच्या आधी. नेक्स्ट, मग अशी सांगितलं तसं स्क्रीनिंग फार इम्पॉर्टंट आहे स्तनासाठी. नेक्स्ट, पॅप स्मिअर गर्भाशयाच्या तोंडासाठी, हे दोन मेन कॅन्सर जर आपण बरोबर स्क्रीनिंग केलं तर हे कॅन्सर टाळण्याची शक्यता खूप चांगली आहे. नेक्स्ट,
लोकांनी खूप वेळा विचारलं की आपल्याकडे आता कॅन्सरसाठी नवीन काय आलंय का? नवीन आलंय म्हणजे कॅन्सर वॅक्सिन, हा सर्विक्स कॅन्सरसाठी कॅन्सर वॅक्सिन आलेलं आहे, पण ही कॅन्सर वॅक्सिन सर्व स्त्रियांना उपयोग देत नाही. फक्त 12 ते 24 यौनसंबंध चालू होण्याच्या आधी जर ही वॅक्सिन 3 डोसेस असतात तर जर ही वॅक्सिन दिली तर त्यांनी HPV व्हायरस जो आहे त्याचं त्यांनी प्रोटेक्शन होऊ शकतं. आणि अगदी आता चालू झालेले गेल्या 2 वर्षापासून तर लोकांनी आपल्या पीडियाट्रिशियन किंवा आपल्या डॉक्टरना गायनोकोलॉजिस्टना दाखवून आपल्या मुलींना त्या वयोगटामध्ये असतील तर त्यांनी हा वॅक्सिन नक्की घ्यावे. नेक्स्ट, कुठच्याही ट्रीटमेंटला एकपात्री एकतंबू हे होत नाही. संपूर्ण सगळ्या लोकांचा सपोर्ट असल्यानेच ह्या रोगाची ट्रीटमेंट यशस्वी होते आणि तरच पेशंटला यश मिळतं. नेक्स्ट, वॉर्निंग सायन्स. शेवटी वॉर्निंग सायन्स कॅन्सरचे काय काय आपण लक्षात घेतले पाहिजे. संडास किंवा लघवीमध्ये सवयींमध्ये बदल होणं, तुम्हाला जसं सांगितलं तसं कॉन्स्टिपेशन, डायरिया, जखम जी भरत नाही तोंडामध्ये असो पायामध्ये असो कुठच्याही जखमेवरती असो, ब्लीडिंग कुठूनही, रक्तस्राव तोंडातून, नाकातून, लघवीतून, योनी मार्गातून. नेक्स्ट, स्तनामध्ये गाठ किंवा थिकनिंग किंवा रक्तस्राव, मासामध्ये कुठेतरी बदल होणं, सारखा स्मोकर्स म्हणजे एस्पेशली स्मोकर सगळे म्हणतात आम्ही नेहमी खोकत असतो पण जग जो खोकला थांबत नाही आणि कंटिन्युअस होत राहतो किंवा त्याच्यामध्ये रक्तस्राव होतो तो, किंवा खाताना किंवा गिळताना काही त्रास होणं किंवा उलटी होणं. नेक्स्ट, ह्या जर सर्व गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर नक्कीच आपल्यामध्ये जर कॅन्सर दुर्दैवाने जर होणार असेल किंवा त्याचे पहिले टप्पे असेल तर लवकर त्याचं निदान होईल आणि ट्रीटमेंट होईल. आहारामध्ये बेसिकली कॉम्प्लेक्स फूड्स जसं सांगितलं तसं अवॉइड केले पाहिजेत. सिम्पल फूड्स, फ्रूट्स डेफिनेटली आपल्याला युजफुल होतात. नेक्स्ट, चुकीच्या कल्पना, जो पहिला स्लाइड होती ती कॅन्सर संसर्गजनिक नाही आहे. तुम्ही त्यांना पेशंटला बाजूला बसून आपल्याच ताटामध्ये खायला घालू शकता. अनुवांशिकता कमी आहे, फार थोडे कॅन्सर अनुवांशिक आहेत. पेशंटला आपल्यासारखं वागावं, नुसतं ट्रीटमेंट करून देऊन त्याला तिकडचं ताट, तिकडचं पाणी आणि तिकडचा ग्लास घेणं हे चुकीचं आहे आणि त्याची ट्रीटमेंट कधीच होणार नाही. आणि सर्वांनी एकत्र राहिलं तर हा ट्रीटमेंट, हा रोग नक्कीच. हल्ली आम्ही म्हणतो की कॅन्सर हा क्रॉनिक डिसीज, म्हणजे TB किंवा डायबिटीज सारखा क्रॉनिक डिसीज आहे. रोग येतो त्याला आपण ट्रीटमेंट देतो, पुन्हा रोग जरी आला तर त्याला पुढची काहीतरी ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि त्यांनी पुन्हा त्याचा इफेक्ट किंवा पेशंट त्याच्या अजून जास्ती वर्ष जगू शकतो. नेक्स्ट, थँक्यू. आय थिंक संजय, सॉरी काय बोलत, बरं. किमोथेरपीचे दुष्परिणाम, किमोथेरपीचा परिणाम दुष्परिणामापेक्षा जास्ती आहेत. जरी दुष्परिणाम असतील तरी जर कठोर औषध घ्यायची गरज पडली तर ती घेतली पाहिजे. ऑफकोर्स दुष्परिणाम आहेत कारण किमोथेरपी अजून सुद्धा आपल्याकडे टार्गेटेड थेरपी नाही आहे. म्हणजे आज सर्व रॅपिडली ग्रोईंग सेल्स आपण जे म्हणतो त्यांना आपण किमोथेरपी इफेक्ट करते, म्हणजे त्याच्यामध्ये आपण 90% कॅन्सरच्या सेल्स असतात पण 10% आपल्या बॉडीच्या नॉर्मल सेल्स सुद्धा असतात, म्हणजे सफेद रक्तपेशी, लाल रक्तपेशी, केसाच्या पेशी, म्हणून ह्या डॅमेज होतात, ह्या मरतात. पण आपल्याकडे फॅक्टरी आहे त्याची, लाल रक्तपेशी, सफेद रक्तपेशींची, म्हणून ते पुन्हा रिजनरेट होतात. म्हणून तो 3 आठवड्याचा गॅप असतो किमोथेरपीच्यामुळे. पण मूळ रोग काढलेला असतो म्हणून मूळ रोगाची फॅक्टरी नसते असते आपल्याकडे, म्हणून तो पुन्हा पुन्हा किमोथेरपीचा डोस जर कुठे असतील अजून सेकंड जनरेशन ते मारले जातात. म्हणून साईड इफेक्ट असतात पण साईड इफेक्ट सगळे किमोथेरपी संपल्यानंतर 1-2 महिन्यामध्ये सगळे जातात. केस मात्र 6 महिने ते 7 महिने लागतात केस परत यायला. पण हे मी तर म्हणतो तुम्ही 1 वर्ष दिलं पाहिजे तुमच्या आजारासाठी, 1 वर्ष द्यायचं बॉडीला. तुम्ही लगेच असं तुम्ही म्हणाल की आत्ता झालं, आपण ट्रीटमेंट झाली आत्ता लगेच बरं झालं असं नाही. त्याला ट्रीटमेंट लागते, फक्त एका पद्धतीने ट्रीटमेंट होत नाही. काय काय सर्जरी, किमोथेरपी, रेडिओथेरपी वेगळ्या प्रमाणात लागते आणि ती सर्व घ्यावी म्हणूनच रिझल्ट आपल्याला चांगले सक्सेसफुल मिळतात. सॉरी.
बरं, त्याच्यावरती खूप कॅन्सर म्हणजे ह्याचे टॉवर्स, रेडिओ टॉवर्स, फोनवरती जास्ती बोलणं, माझी मुलगीकडे समोर आहे. पण अजून तरी कुठच्याही स्टडीनी ठामपणे सांगितलं नाही की ह्या गोष्टीनी इन्क्रीज रिस्क आहे. एका गोष्टीने आहे, जे हाय टेन्शन इलेक्ट्रिसिटी वायर्स आहेत, इलेक्ट्रिसिटीचे वायर जे आहेत हाय टेन्शनचे, त्याच्या एक एक अर्धा किलोमीटरच्या परिसरामधल्या लाखा लोकांना लिम्फोमा होण्याची शक्यता थोडी जास्त असते. ते अजून त्याचा प्रूफ बरोबर झालेला नाही आहे. पण हाय टेन्शन इलेक्ट्रिसिटी वायर्स हे बाकीचे जे आहेत आपल्याकडे, तुम्ही हे हे रेडिएशन सोडून आपल्याकडे शहरामध्ये बाकीचे रेडिएशन सुद्धा भरपूर आहे, ते आपण दुर्लक्ष थोडं करायचं त्याच्यात. मी मोबाईल कंपनीच्या तर्फे बोलत नाही आहे. मायक्रोवेव्ह कुकिंग इज एक्स्ट्रीमली सेफ अँड हेल्दी. आय थिंक यू शुड, सर्वात सेफ द सेम थिंग, हा जो रेडिएशन जो आहे मायक्रोवेव्ह मधला हा आपल्याला हानिकारक अजिबात नाही. मी कुक करत नाही तर मला सॉरी. अमेरिकेमध्ये प्रत्येक गोष्टीला थोडंसं त्याचा जास्ती मोठा वाव दिला जातो, कारण कोणातरी केस करायची असते. पण नॉर्मली डिसेंट क्वालिटीच्या कुठच्याही गोष्टीला तुम्ही घेतलं तर त्याला काही प्रॉब्लेम होऊ नये. तुम्ही जे म्हणता बरोबर आहे, साधी प्लॅस्टिकची जी भांडी असतील त्याच्यामुळे हीटमुळे प्लॅस्टिकमध्ये सुद्धा चेंजेस होतात. पण एक चांगल्या क्वालिटीचं जर असेल तर त्याला काही प्रॉब्लेम नाही. मायक्रोवेव्ह प्रूफ, मायक्रोवेव्ह साठी जे आवाज ते आर सेफ. मिरची दाखवली. नाही मी सावंत आहे, घरी मी वेळ सांगितलं तर नाही तसं नाही आहे. फक्त तो सिम्बॉलिक होता. रेड मीट, लाल मांस जे आहे हे चांगलं नाही. चिकन किंवा फिश, एग्स, प्रोटीन्स इज व्हेरी गुड. लाल मांस आपल्याकडे एवढं लाल मांस खात नाही, युरोपमध्ये नुसतं लाल मांस खातात आणि त्याच्यामुळे रिस्क जास्ती. प्लस इकडे फायबर नाही आहे, तिकडे भाज्या नसतात, तर नुसतं लाल मांस आणि लाल मांस असतो आणि वाईन असते, म्हणून तिकडे रिस्क थोडी जास्ती आहे. आता प्रोग्राम चालू करा, कारण आता मला जेवण आवडते. संजय, थँक्यू.